नमस्कार मजे सर्व प्रिय विद्यार्थी विद्यार्थिनींना, आपण मागच्या लेक्चरमध्ये अभ्यासलेला होता ऑपरेशन्स ऑन लाईट सर्स। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत रॅशनलायझेशन ऑफ सर्स। त्यामध्ये रॅशनलायझेशन ऑफ सर्स मीन्स करणींचं परिमेयीकरण, त्याचा अर्थ काय? करणींचं परिमेयीकरण म्हणजे करणी ही काय असते? अपरिमेय संख्या असते। मीन्स द सर इज अ इरॅशनल नंबर, हियर वी हॅव टू कन्वर्ट धिस सर इन टू द रॅशनल नंबर, दॅट इज मीन बाय द रॅशनलायझेशन ऑफ सर्स। फॉर दॅट फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड द रॅशनलायझिंग फॅक्टर of the given sir. What is meant by rationalizing factor? If the multiplication of two sirs is a rational number, then the each sir is called as the rationalizing factor of each other. जर दोन करणींचा गुणाकार परिमेय संख्या येत असेल तर त्या दोन्ही करणींना परस्परांचे परिमेयकरण गुणक असे म्हणतात। सो वी स्टडी हियर सम एक्झाम्पल्स। नाउ टेक द फर्स्ट एक्झाम्पल हियर। टेक द फर्स्ट एक्झाम्पल, रूट टू इज द सर इफ वी हॅव मल्टीप्लाय दिस रूट टू बाय द रूट टू हियर, it will come here root 4, means 2 into 2, that means here root 2 into root 2, that is equal to root 4, that is equal to 2, square root of 4 is 2, बरोबर। यांचा गुणाकार येईल 2। मग 2 ही संख्या काय आहे? रॅशनल नंबर आहे का इरॅशनल नंबर आहे? रॅशनल नंबर आहे। Therefore here root 2 and root 2 are the rationalizing factors of each other. So here root 2 is rationalizing factor of root 2, म्हणजे रूट टू हा या रूट टू चा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे। म्हणजे जेव्हा दोन करणींचा गुणाकार दोन सरचा गुणाकार रॅशनल नंबर येतो तेव्हा त्या दोन्ही सरना परस्परांच रॅशनलायझिंग फॅक्टर असं म्हणतात। नाउ टेक द सेकंड एक्झाम्पल हियर। सो लुक ॲट दिस सेकंड एक्झाम्पल, रूट 8। रूट 8 इज अ सर, इज इट अ सर? So if the root 8 is multiplied by root 2, root 8 is multiplied by root 2, then we will get here root 8 into 2 means root 16, that is equal to 4. So here 4 is the rational number, therefore the multiplication of these two rational number is a irrational number, means sirs is a rational number, therefore these two are the rationalizing factors of each other. Therefore here root 2 is rationalizing factor of what? Root 8, as well as root 8 is also rationalizing factor of root 2. Okay, so here root 2 is the simplest rationalizing factor of root 8, म्हणजे लहानात लहान rationalizing factor, root 2 is the smallest rationalizing factor of root 8. आता रूट 8 चं रॅशनलायझिंग फॅक्टर फक्त रूट 2 आहे असं नाहीये, आणखीन वेगळे पण येऊ शकतात। कसे बघा ते
ते कुठले येऊ शकतात, मग इथं बघा हे आपण असे घेतलं रूट एट इंटू रूट एट घेतलं, मग हे काय येणार रूट 64 येणार, मग त्याचं स्क्वेअर रूट हे म्हणजे इथं रूट एट इंटू रूट एट दॅट इज इक्वल टू रूट 64 दॅट इज इक्वल टू 8, 8 हे रॅशनल नंबर आहे, देअरफोर हिअर रूट एट इज ऑल्सो रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ रूट एट, बट द रूट टू इज द स्मॉलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर. आपल्याला स्मॉलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर काढायचा असतो, तसं काही नाही तुम्ही कुठलाही रॅशनलायझिंग फॅक्टर काढू शकता, याचं फक्त आठचा रूट एटच आहे किंवा रूट टूचा आहे असं नाही आहे. रूट टू आणि रूट एट हे दोन्ही याचे रॅशनलायझिंग फॅक्टर आहेत, परंतु दुसरे कुठले येणार नाही किंवा येऊ शकतात, दुसरे पण येऊ शकतात की त्याच्या परफेक्ट गुणाकार केल्यानंतर ते परफेक्ट स्क्वेअर आलं पाहिजे, परफेक्ट स्क्वेअर आलं की त्याचा स्क्वेअर आपल्याला काढता येतो, तरी जे रॅशनल नंबर त्यावेळेस आपल्याला त्याचे रॅशनलायझिंग फॅक्टर काढता येईल. मग आता समजा सपोज दुसरा एक्झाम्पल आपण घेऊयात, नाउ लेट हियर देर इज अ रूट 27 इज देर, हियर वी हॅव टू फाइंड द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ दिस रूट 27, तर रूट 27 चे रॅशनलायझिंग फॅक्टर आपल्याला काढायचं आहे, मग कसं काढता येईल बघा. सो हियर रूट 27 इंटू आता रूट 27 ला अशी संख्या अशा संख्येने गुणायचं आहे की त्याचा गुणाकार मात्र काय आला पाहिजे, परफेक्ट स्क्वेअर यायला पाहिजे, मग अशा संख्येने गुणायचं आहे. मग समजा याला जर आपण गुणलं रूट 3 ने, विल कम हियर विल गेट 27 इंटू 3 दॅट इज इक्वल टू रूट 81, 27 त्रिका 81 बरोबर, मग ह्यांचा गुणाकार ह्याचं स्क्वेअर रूट येणार 9, सो 9 इज अ रॅशनल नंबर हियर, देअरफोर हियर रूट थ्री इज द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ रूट 27, देअरफोर हियर रूट 3 इज द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ रूट 27. मग आता हेच आहे असं नाही, मग आता याचं जो आहे आता याची किंमत काय आहे बघा, हे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण लिहिलं समजा, सपोज युअर एक रिटन हियर दिस वन इज रूट 27 इज इन इट्स सिम्पलेस्ट फॉर्म, विल राईट हियर दॅट इज इक्वल टू 3√3. मग आता 3√3 हे ह्याचं सिम्पलेस्ट फॉर्म आहे, मग आता याला बघा ह्या 3√3 ला रूट 3 ने मल्टीप्लाय केलं दॅट इज इक्वल टू 3√3 दॅट इज इक्वल टू 3√9 येणार, दॅट इज इक्वल टू 3√39, इट इज अ रॅशनल नंबर. सो हियर √3 इज द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ 3√3 मीन्स √27. मग आता त्याचं जो आहे त्याचं रॅशनलायझिंग फॅक्टर हे पण येऊ शकत आहे, 3√3 पण येऊ शकतो, कसं आहे 3√3 येतो बघा, इथं येणार हे 3√3 इथं येणार 3√3, इथं पुढे येणार 3√3 आणि ह्यांचा गुणाकार येईल पुढं हे 9, हे 3√3 इथं काय येईल 9 येईल, हे 9 येणार, हे 9 येईल 3√3 9 आणि ह्याचं 3√3 √9 येणार इथं, मग ह्या √9 किंमत काय येणार इथं 3 येणार, 9 3 27 बरोबर, मग 27 आलं, म्हणजे जिथं याचा जो रॅशनलायझिंग फॅक्टर आहे ते 3√3 पण येऊ शकतो, किंवा सरळ सरळ √27 पण त्याचा काय येऊ शकतो, रॅशनलायझिंग फॅक्टर येऊ शकतो. बट हिअर √3 इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ रॅशनलायझिंग फॅक्टर, हे सिम्पलेस्ट रॅशनलायझिंग फॅक्टर आहे, त्याचं छोट्यात छोटं रॅशनलायझिंग फॅक्टर आहे, लहानात लहान रॅशनलायझिंग फॅक्टर आहे, कोणतंही आपल्याला रॅशनलायझिंग फॅक्टर त्याचं काढायचं आहे. कारण काय हे कशासाठी वापरायचं आहे, इफ यू हॅव टू रॅशनलाइज द गिव्हन सर्स देन वी मस्ट नो द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ द गिव्हन सर, फॉर दॅट दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रॅशनलायझिंग फॅक्टर. आता समजा तुम्हाला एक एक्झाम्पल विचारलेले, रॅशनलाइज द सर, रॅशनलाइज द सर असं विचारलेलं आहे, फॉर एक्झाम्पल रॅशनलाइज द सर्स फर्स्ट वन यू विल गेट यू रिटर्न हियर रूट
24 is there. 4 root 24. It is the given, sir. We have to rationalize this, sir. मग याचं रॅशनलायझेशन करायचं आहे. मग याच्यासाठी पहिल्यांदा काय करा, हे जे सर आहे या सरचं सिम्प्लिफिकेशन करा. पहिल्यांदा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये द्या. हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नाही आहे. ऐका बघा, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये, सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नाही आहे. हे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये नाही म्हणजे जिथं त्याचं सिम्पलेस्ट फॉर्म लिहा, 4 × 6 असं लिहिलं सिम्पलेस्ट फॉर्म. मग हे 4 स्क्वेअर रूट इकडे बाहेर घेतलं आपण, हे 4 आहे तसं इथं याचं स्क्वेअर रूट बाहेर घेतलं, × 2 राहिलं आणि हे स्क्वेअर रूट साईन मध्ये काय आलं, 6 आलं. दॅट इज इक्वल टू 4 × 2 = 8√6. इट इज इट्स अ सिम्पलेस्ट फॉर्म. आता हा जो सिम्पलेस्ट फॉर्म आहे, ह्या सिम्पलेस्ट फॉर्मला दुसऱ्या एका सरणी गुणायचा आहे. सो हियर 8√6 इंटू काय येणार आहे, 8√6. 8√6 ला कितीने गुणायचं आहे की जेणेकरून रॅशनल नंबर येईल. इथं जे रॅडिकल साईन मध्ये आलेले बघा, त्याच नंबरने त्याला मल्टिप्लाय करायचं, कारण तोच त्याचा काय असणार आहे, रॅशनलायझिंग फॅक्टर असणार आहे. हिअर √6 इज अ रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ दिस वन. बघा मग इथं काय येणार आहे, 8 आहे तसं √6 × 6 दॅट इज इक्वल टू 8 × √6 × √6 √36 दॅट इज इक्वल टू 8 × 6 स्क्वेअर रूट ऑफ 36 इज 6 दॅट इज इक्वल टू हाऊ मच 48. सो इट इज द रॅशनलायझेशन ऑफ द गिवन सर. ओके, इन दिस वे वी कॅन रॅशनलाइज द गिवन सर बाय मल्टीप्लाइंग द गिवन सर बाय द रॅशनलाइजिंग फॅक्टर ऑफ इट. ओके, सो आई टेक अनदर एक्झाम्पल हियर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणजे छेदाचं परिमेयीकरण करा. द फर्स्ट एक्झाम्पल आय टेक, सो 2/√7 इट इज द नंबर. इन दिस नंबर इट इज अ फ्रॅक्शन नंबर. इन द फ्रॅक्शन डिनॉमिनेटर इज अ √7. That means it is a sir. That is, it is an irrational number. Here we have to convert this irrational number into the rational number. That means that the rationalization of a denominator. So write this one as it is. 2/√7 is equal to 2/√7. Now here multiply to this number by the rationalizing factor of the denominator. Multiplying and dividing by the rationalizing factor of the denominator. म्हणजे छेदामध्ये असणारे जे सरळ आहे त्याचा जो रॅशनलायझिंग फॅक्टर आहे त्या रॅशनलायझिंग फॅक्टरने त्याला अंशातही गुणायचं आणि छेदामध्ये देखील गुणायचं आहे. मग याचं रॅशनलायझिंग फॅक्टर कुठला येईल? मग हे √7 आहे बघा, 7 चे फॅक्टर पडतात का? नाही पडत. दॅट इज प्राईम नंबर. मग त्यामुळे त्याचे आहे तसं घ्यायचं आहे, √7/√7. सो हिअर √7 इज द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ √7. सो मल्टीप्लाय बाय √7 ऑन द न्युमरेटर अँड मल्टीप्लाइंग बाय √7 इन द डिनॉमिनेटर. ओके, सो वील गेट हिअर 2 × √7 मीन्स 2√7 नॉट √14. नाहीतर गुणाकार करताल तुम्ही 7 × 2 = 14 √14 म्हणून. नाही, हे रूटच्या बाहेर म्हणजे रॅशनल नंबर आहे आणि हे इरॅशनल नंबर आहे, त्यांचा गुणाकार आपल्याला करता येत नाही. त्यामुळे ते रूट म्हणजे रूटच्या बाहेर 2 आहे तसं द्या आणि √7 लिहा. मग आता इथं बघा, हे √7 × √7
काय येणार आहे, रूट 49 येईल बरोबर। मग रूट 49 म्हणजेच काय, रूट 2 रूट 7 डिवाइडेड बाय त्याचं स्क्वेअर रूट काढलं, रूट 49 चं 7। सो इट इज द रॅशनलायझेशन ऑफ दिस डिनॉमिनेटर। म्हणजे अशा प्रकारच्या एक्झाम्पलचं असं डिनॉमिनेटरला सरळ जो आहे इरॅशनल नंबर जो आहे त्याचं कन्वर्शन आपल्याला कशामध्ये करायचं असतंय, रॅशनल नंबरमध्ये करायचं असतंय, त्यालाच आपल्याला रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर असं म्हणतात। ओके, नॉट इट द सेकंड एक्झाम्पल, टेक दिस वन सेकंड एक्झाम्पल्स, मायनस थ्री अपॉन थ्री रूट 3 root 8। मग आता याचं कन्वर्शन आपल्याला करायचं बघा। सो मायनस थ्री अपॉन, इथं मायनस थ्री करण्या, इथं थ्री पेक्षा 4 घ्या, 4 root 8 इज इक्वल टू राईट दिस मायनस थ्री अपॉन 4 root 8 इन टू। आता काय करायचं आहे, डिनॉमिनेटरला जो सरळ आहे त्याचं रॅशनलायझिंग फॅक्टर काढा। इथं सरळ कुठलं आहे बघा, रूट 8 आहे रॅडिकल साईन मध्ये, रूट 8 आहे, मग रूट 8 चं रॅशनलायझिंग फॅक्टर कुठलं आहे, रूट 8 पण आहे आणि रूट 2 पण आहे। पा रूट 2 म्हणजे 8 इंटू 2 16 येतो, 16 चा स्क्वेअर रूट 4 येतोय, म्हणजे याचं रॅशनलायझिंग फॅक्टर काय येईल, रूट 2 आहे। मग त्याच्याने अंशात गुणायचं आणि छेदामध्ये पण गुणायचं रूट 2 ने, मग मल्टिप्लिकेशन केलं काय येणार आहे बघा, हे आहे तसं येणार मायनस 3 root 2, त्याचा गुणाकार करता येत नाही, डिवायडेड बाय 4 इंटू हे स्क्वेअर रूट मध्ये बघा 8 इंटू 2 16। ओके, मग काय येतो इथं, इज इक्वल टू हे आहे तसं 3 root 2 डिवायडेड बाय 4 इंटू याचा स्क्वेअर रूट काय येणार 4, तो 4 इंटू 4 इथं लिहिलं, दॅट इज इक्वल टू काय येणार 3 root 2 आहे तसं येणार डिवायडेड बाय 4 into 4 16। सो इट इज द रॅशनलायझेशन ऑफ द डिनॉमिनेटर ऑफ दिस एक्झाम्पल। ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला दिलेला जो नंबर आहे त्याच्या छेदस्थानी असणारा जो काही सरळ आहे त्याचं रॅशनलायझिंग फॅक्टर काढून त्या रॅशनलायझिंग फॅक्टरने त्याच्या अंशामध्ये आणि छेदामध्ये गुणाकार केल्यानंतर येणारा जो गुणाकार आहे तोच गुणाकार आपला काय असणार आहे, याचं एक आन्सर असणार आहे। लक्षात आलं का, अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल्स सोडू शकता। मला वाटतं सगळ्यांना एक्झाम्पल्स समजलेले आहेत, त्याच्यावरनं असे बरेचसे एक्झाम्पल तुम्हाला स्वतः घेऊन सोडवता येतील। धन्यवाद।